प्रेक्षक हो नमस्कार, मी अक्षदा। बातमी आहे आपला आवाज आपली सखी आपली साडी लय भारी स्पर्धेची। आपला आवाज आपली सखीच्या वतीने दिनांक 18 मे ते 23 मे दरम्यान आपली साडी लय भारी या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत असंख्य स्पर्धकांनी सहभाग घेत स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद दिला। या स्पर्धेत स्पर्धकांनी त्यांच्या आठवणीतील साडी घालून छान फोटो आणि त्या साडीबद्दलच्या आठवणी लिहून आपला आवाज आपली सखी फेसबुक पेजला ॲड करायचे होते। यात स्पर्धकांनी छान असे फोटो ॲड करत आपल्या साडीबद्दल आपल्या भावनाही व्यक्त केल्या। ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत पारितोषिके मिळणार आहेत त्यांचे फोटो आणि त्यांनी त्यांच्या साडीबद्दल लिहिलेल्या भावना आपण पाहणारच आहोत। त्याआधी या स्पर्धेत ज्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले त्या इमेज कन्सल्टंट अँड फॅशन स्टायलिस्ट व फूड ब्लॉगर मिनल ठिपसे यांचे आपल्या साडी स्पर्धेबद्दलचे काय मत आहे ते पाहूयात। नमस्कार मंडळी, मी सौ मिनल सुजित ठिपसे। आपला आवाज आपली सखी आपली साडी लय भारी। खूप छान वाटतंय मला की मी या स्पर्धेचं परीक्षण करणार आहे किंवा परीक्षण करती आहे। संगीता तरडे कायमच आपल्या सगळ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक तसंच आत्ताच्या लॉकडाऊनमध्ये स्पेसिफिकली घरी राहून काहीतरी वेगळ्या स्पर्धा आणि या सगळ्यातून मनोरंजनाबरोबरच प्रत्येकीला एक उभारी येते, काहीतरी नवीन करण्याची एक ऊर्जा मिळते। जसं ऑनलाईन ड्रॉईंग स्पर्धा झाल्या, अजूनही काही बऱ्याच स्पर्धा याच्यातून या माध्यमातून होत असतात, तर ही स्पर्धा आणि त्याचं परीक्षण हे माझ्यासाठी अत्यंत खास होतं। कारण मी स्वतः साडी या गोष्टीत रमणारी आहे। मला 6 यार्ड एलिगन्स हा प्रकार प्रचंड आवडतो। आणखीन साडीत जी एक स्त्री सुंदर दिसते ती कुठल्याही दुसऱ्या पेहराव्यात दिसू शकत नाही। तर एकतर आपला आवाज संगीता तरडे यांचं मनपूर्वक अभिनंदन। आणखीन ही स्पर्धा माझ्यासाठी खास एवढ्यासाठीही होती, या निमित्ताने ज्या एंट्री झाल्या, यांचे फोटो आले साडीमधले, तसंच त्यांनी जे लिखाण केलं, तर हे परीक्षण करताना मी हे नक्की त्याच्यावरती फोकस दिला आहे की लिखाण कसं दिलं आहे। कारण प्रत्येक स्त्रीच्या खूप भावना गुंतलेल्या असतात। त्याच्यानंतर या स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या साड्या काढल्या गेल्या, स्वतःची कपाटं आवरली गेली, त्याबरोबरीच्या आठवणी लिहिल्या गेल्या आणि मला खूप छान वाटलं। फक्त एवढंच की सगळ्याच एंट्री छान होत्या, यातल्या काही जणींना निवडणं माझ्यासाठी थोडंसं कठीण होतं, पण तरीही मी प्रयत्न केला की त्यातल्या त्यात चांगल्या वेगळ्या एंट्रीज याच्या माध्यमातून मी त्यांना जिंकता येईल। आणि त्या प्रत्येक गोष्टीला ज्यांनी महत्त्व दिलं आहे त्याच्यातलं आहे की फोटो चांगला पाहिजेत, त्याबरोबरीचं लिखाण छान पाहिजे, आणि खूप छान वाटतंय मला। तर ऑल दी बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द टीम। तर या स्पर्धेचे निरीक्षक मिनल ठिपसे यांच्या काय भावना आहेत त्या आपण पाहिल्यात। आता आपण या स्पर्धेचा निकाल पाहणार आहोत। आपला आवाज आपली सखी आपली साडी लय भारी या स्पर्धेत प्रियदर्शनी करण हेंद्रे यांचा प्रथम क्रमांक आलाय। आपल्या साडीबद्दल काय आहेत त्यांच्या भावना पाहूयात। नमस्कार, मी प्रियदर्शनी करण हेंद्रे। मी नेसलेली साडी माझ्या माहेरची असून ती आजीची आहे। ही साडी खऱ्या जरीची आहे। ही साडी 82 वर्षापूर्वीची जरी असली तरी तिच्या बरोबरच्या प्रत्येक आठवणी अजूनही ताज्याच आहेत। ही साडी पाहताच माझी आजी माझ्यासमोर उभी राहते आणि या साडीतील एक एक धागा तिच्या एक एक आठवणींना उजाळा देतो। आणि साडी नेसल्यावर तर जणू आजीने मला कुशीत घेतल्याचेच भासवते। ही साडी म्हणजे तिच्या आयुष्याची सुरुवात, म्हणजे तिच्या लग्नातील शालू, आणि ही साडी म्हणजे माझं प्रेरणास्थान, म्हणजे माझी आजी। ही साडी म्हणजे जणू माझ्या मनाचा हळवा कोपराच। आपला आवाज आपली सखीने माझ्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। घरी रहा, सुरक्षित रहा। तर आपण पाहिले प्रियदर्शनी यांनी घरात रहा सुरक्षित रहा हा संदेश देत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत आपल्या लेखनातून आपल्या साडीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या। आता या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक ज्यांना मिळाला आहे त्या सरिता सुधाकर कुलकर्णी केशवनगर चिंचवड येथील आहेत। त्यांच्या काय भावना आहेत पाहूयात त्या काय म्हणतायत। नमस्कार, मी सरिता सुधाकर कुलकर्णी।
आपला आवाज आपली सखी तर्फे आयोजलेल्या आपली साडी लय भारी या स्पर्धेची जाहिरात वाचण्यात आली आणि नकळतपणे यामध्ये भाग घेण्याची उमेद निर्माण झाली। जाहिरातीमध्ये वयाची काही अट तर नाही ना हे वारंवार चेक केले आणि मग भाग घे असा मनाने कौल दिला। माझ्या नातवाच्या मुंजीमध्ये सर्व मैत्रिणींनी मिळून घेतलेली ही पैठणी माझ्यासाठी मोठे सरप्राईजच होते। लक्षात ठेवून माझ्या आवडीच्या रंगाची घेतलेली ही पैठणी मी मुंजीतच मोठ्या आनंदाने नेसले। सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये एकमेकींच्या भेटीसाठी आतुर असलेल्या मैत्रिणींच्या भेटीची कसर आज ही साडी नेसून भरून काढण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न। सरिता कुलकर्णी यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला कारण या स्पर्धेत वयाची अट नव्हती आणि त्यांना त्यांच्या मैत्रिणींनी त्यांच्या नातवाच्या मुंजीमध्ये त्यांना ही पैठणी भेट दिली होती, त्यामुळे ही पैठणी त्यांच्या आठवणीतील आहे। तृतीय क्रमांक ज्यांना मिळालाय त्या स्वाती शिरीष बारपांडे आहेत, त्यांच्या काय भावना आहेत पाहूयात। लग्न झाल्यानंतर एक वर्षानंतर सासूबाई ट्रीपला गेल्यावर माझ्यासाठी बॉटल ग्रीन कलरची साडी घेऊन आल्या व म्हणाल्या, ही साडी मी तुला तुझ्या डोहाळे जेवणाला देईल। खरे तर ती साडी अगदी साधी व साधारण 500 रुपये किंमत असलेली होती। साडी चांगली असली तरी पण डोहाळे जेवणासाठी माझ्या स्वप्नांच्या दुनियेत अजिबातच न बसणारी होती। मी तर छान 5 कलरची साडी व त्यावर मोगऱ्याच्या फुलांच्या दागिन्यांची कल्पना केली होती, त्यामुळे ती साडी बघून माझे मन जरा खट्टूच झाले। नंतर ती साडी त्यांच्या कपाटात 1, 2, 5 वर्ष तशीच पडून होती। शेवटी न राहून व सगळ्या आशा सोडून सासूबाई म्हणाल्या, तू आता या साडीची घडी मोड, पण माझा त्या साडीवर जास्तच राग होता। मी त्या साडीला पसंती न दिल्यामुळे ती आता माझी परीक्षा बघत होती व मला सांगत होती, तुम्हाला रिजेक्ट करण्याच्या आधी मीच तुला या साडीसाठी पात्र समजत नाही। खरे तर रागानेच मी ती साडी माळ्यावरच्या बॅगेत ठेवून दिली। नंतर 7 वर्षांनी माझ्यातला राग गर्व सर्व गळून पडला होता व स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर येऊन वास्तवाची जाणीव झाली होती व एके दिवशी ती साडी बॅगमधून काढून मनसोक्त रडले व माफीसुद्धा मागितली। पैशांपेक्षा माणसांच्या भावनांची किंमत कळाली होती। मग त्या साडीला मी माझ्या कपाटात सन्मानाने जागा दिली। रोज कपाट उघडताना ती साडी जणू मला धीर देत होती की हे दिवस पण जातील अशा सोडू नकोस। आणि खरेच 9 वर्षानंतर तो दिवस माझ्या आयुष्यात आला जेव्हा मला गर्भारपणाची चाहूल लागली। सगळेजण खुश होते, ती साडी पण जणू कपाटातून बाहेर यायची वाट बघत होती। डोहाळे जेवणाचा दिवस उजाडला, सगळीकडे सजावट केली होती। दूरवरची पाहुणे मंडळी व मित्रमंडळी माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी आली होती। सासूबाईंनी माझी ओटी भरली व ती साडी दिल्यावर आम्ही सासू सुनेने 9 वर्ष साठवून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। स्वाती बारपांडे यांच्या या साडीबद्दलच्या आठवणी आपण पाहिल्या, कारण एखाद्याने प्रेमाने दिलेल्या वस्तूचे पैशात मोजमाप करता येत नसते कारण त्यात भावना असतात। असो, अजूनही 2 निकाल आपल्याला बघायचे आहेत। चतुर्थ क्रमांक ज्यांना मिळाला आहे त्या आहेत भावना नितीन पवार। मला भावनाताईंबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल, त्या पोलीस आहेत आणि आताच्या कोरोना परिस्थितीत त्यांची जबाबदारी त्या चोखपणे पार पाडत आहेत। अशातच थोडा विरंगुळा आणि भावनांना वाट म्हणून त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या। माझं लग्न झाल्यानंतरची सासूबाईंनी घेतलेली ही पहिली साडी, ते पण दिराच्या लग्नातली, मग आठवणीत तर राहणारच। रोजच्या पोलीस बंदोबस्त ड्युटीमुळे मला तर जमत नाही जास्त, पण जेव्हा घालायची तेव्हा सगळं कसं मॅचिंग पाहिजे। तुम्ही म्हणाल हे तर सर्वजण करतात, पण माझं कसं ना वेळ तास खूप कमी मिळतो आणि त्यात पोलीस खात्यात म्हटलं तर विचारूच नका। इच्छा आवड असूनही जास्त वेळा नाही जमत, पण जेव्हा घालायची तेव्हा कसं स्वतःला वगळून भारी वाटलं पाहिजेच। चतुर्थ क्रमांक मिळालेल्या भावना पवार यांच्या त्यांच्या साडीबद्दलच्या भावना आपण पाहिल्या, कारण त्यांची आवडीची जी साडी आहे ती त्यांच्या सासूबाईंनी त्यांच्या दिराच्या लग्नात घेतली होती। आता आपली साडी या स्पर्धेतील शेवटचे स्पर्धक आहेत ज्यांना 5वा क्रमांक या स्पर्धेत मिळालाय, त्या आहेत श्वेता सुहास कापसे। काय भावना आहेत श्वेता यांच्या पाहूयात। ही साडी मला माझ्या आईने माझ्या पहिल्या बाळाच्या वेळी माझ्या 7व्या महिन्यात ही साडी भेट म्हणून दिली होती, त्यामुळे माझ्या आईने दिलेली साडी आणि ती सुद्धा मी पहिल्यांदा आई होणार असताना, अशा दोन्ही आठवणी या साडीसोबत जोडल्या आहेत। आणि माझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील पहिला मातृत्वाचा आणि आनंदाचा क्षण सगळ्या आठवणींपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे। या साडीला 11 वर्ष झाली आणि आज ही साडी नेसून ती आठवण आज 11 वर्षानंतर पुन्हा जागी झाली, ती म्हणजे आपली साडी लय भारी या उपक्रमामुळे।
मनापासून आभार मानते। आपला आवाज आपली सखी आणि संगीता तरडे यांना या छान आठवणींना उजाळा देणाऱ्या उपक्रमाला। सर्व स्पर्धकांचे खूप छान असे फोटो आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत पारितोषिके मिळाले आहेत तसेच ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला त्या सर्वांचे आपला आवाज न्यूज नेटवर्क व आपला आवाज आपली सखीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन। या स्पर्धेचे प्रायोजक वस्त्रकला पैठणी अँड सिल्क साडी चिंचवड होते। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवर आपला आवाज यूट्यूबवर सबस्क्राईब करा व आपला आवाज आपली सखीच्या पुढील ऑनलाईन उपक्रमांची माहिती मिळवण्यासाठी आपला आवाज आपली सखी फेसबुक पेजला लाईक करा आणि फॉलो करा। धन्यवाद।